औरंगाबाद जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात तर महापालिकेच्या वतीने शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाते. खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंगी तसंच बाजार सावंगी ग्रामीण भागातील 100% मुलांना तर शहरातील 1,98,614 बालकांना या अभियानांतर्गत पोलिओचे डोस देण्यात आले. बाजार सावंगी इथं 2 ठिकाणी पोलिओ डोस देण्यात आले. अंगणवाडी तसंच रेणुका माता मंदिर इथं आशा कार्यकर्ते आणि अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत बाजार सावंगी इथं पोलिओचा दिवस साजरा करण्यात आला. आशा कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका यांनी पोलिओ लसीकरणादरम्यान बालकांना पोलिओचे इंजेक्शन दिलं आणि प्रत्येक वेळी मुलाला तोंडी पोलिओच्या स्वरूपात औषध दिलं. पोलिओची लस आवश्यक आहे कारण पोलिओ अद्याप पूर्णपणे नष्ट झाला नाहीये. यावेळी आशा कार्यकर्त्या तसं अंगणवाडी कार्यकर्त्या मंगलाबाई शिंदे, मीराबाई घुले, पुष्पाबाई सरारे, कल्पना डिवर, जिजाबाई गिरी, मीरा काटकर, मंगलबाई नलावडे उपस्थित होते. पुष्पाबाई सराटे यांनी पोलिओ विषयी माहिती दिली. अंगणवाडी केंद्र क्रमांक 5 सावंगी बाजार. मी पुष्पा नामदे वैद्य, मंगल बोर्डे, मीराबाई घुले. पोलिओ होऊ नये म्हणून पोलिओचे डोस काढलेले आहे शासनाने. 5 वर्षाच्या बाळापर्यंत आमचं 95% काम झालं आतापर्यंत. राहिलेले 5% लाभार्थी येऊ लागले. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शाह, औरंगाबाद.